अनंतटीदै रिफ्रेश हमी। फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनानं चांगला चाप लावलाय। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे। एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत 15,129 प्रवाशांना दंड ठोठावलाय। यातून आतापर्यंत सर्वाधिक दंड वसूल झालाय। गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्यानं तिकीट तपासणी मोहीम राबवते। एप्रिल 2024 मध्ये 15,129 विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या 2,69,85,256 इतका दंड वसूल करण्यात आलाय। कोकण रेल्वेनं कारवाई करून घेण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे। कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय। येणाऱ्या काळात ही KRCLच्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहीम सुरू राहणार आहे। अभिमानानं प्रवास करणार, सन्मानानं प्रवास करणार, तिकीट काढून अभिमानानं प्रवास करा असं आवाहन कोकण रेल्वे प्रशासनानं केलंय। आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।